पिछले 10 सालों से हमारे नासिक ज़िले के जलवायु में तेज़ी से बदलाव आया है और इसका पूरा असर हमारी खेतियों पे पड़ा है। जलवायु में बदलाव का कारण है यहाँ पे बेपरवाह किए गए कंस्ट्रक्शन, काटे गए जंगल, शहर का बढ़ता व्याप और गाड़ियों का धुआं। जलवायु में बदलाव के कारण यहाँ बेमौसमी बरसात होती है और इस वजह से पहले से मुकाबले अब फसल में कमी और बीमारियों में बढ़ोतरी हुई है। और मैं सुभाष मोतीराम दिवे आणि माझे वडील आहेत। तुम्ही किती वर्षापासून शेती करताय? म्हणजे आमची आयुष्यात परंपरा आयुष्यभर शेतीच राहत, याच्यामुळे आम्हाला काही व्यवसाय चालत नाही ना। मला थोडं सांगा नाही की तुम्ही आधी जे शेती करायची, आधी किती पिकायची, आता किती पिकते? जे टायमाला पाऊस पडला त्या टायमाला चांगलं पिकायचं, आता काही एवढं पिकते नाही। कारण काय वाटतं तुम्हाला? जंगल नाही राहिलं ना, त्याच्यामुळे वातावरण बिघडून जात। वातावरण म्हणजे काय बिघडून राहील? म्हणजे आबूट निघाला इकून, हवा सुटली म्हणजे त्याच्यानं रोग धावतो, करपा पडतो काही ठिकाणी, काही ठिकाणी सुका धावतो। हे सगळे बदल होऊन राहिले बाबा पिकांवर, मग तुम्ही काय कसं पर्याय म्हणून काय करताय त्याच्यावर? पर्याय म्हणजे आता असं आहे, पाऊस वेळेवर जर पडत नाही तर मग आम्हाला मोटर चालू करावं लागते। तर आता समजा 6 घंटेच लाईट असते, 3 घंटे असते, तर मग आम्हाला डोक्यावर जर रोपटं टाकलं तर त्याला डोक्यावर पाऊस पाणी घालावं लागतं, तर त्याच्यानं कमी पाणी पोहोचतं त्या रोपट्याला, त्याची वाढ कमी होते। समजा आता भाताची आम्ही हे करतो आहे, हवा नाही, निसर्गावर परिणाम झाल्यामुळं हवा पण कमी झाली, थंडी कमी झाली, पाऊस कमी झाला, हो मग आता आम्हाला एक करावं लागतं का, जे आम्ही भात जे उपणतो आहे त्याच्यातला जो कचरा काढतो आहे तर तो असा निघत नाही, मग मग आम्हाला त्या सुपट्याच्यानं हलून ते कचरा काढावा लागतं। सरकार जे करून राहिलं काही, त्यांनी काही योजना केलेली आहे त्याच्यावर काय वाटतं तुमच्यापर्यंत? आत्ता काही माहिती पडली? माहिती काहीच पडत नाही ना आम्हाला। इकडं वन विभागवाले काही झाडं वगैरे लावत नाही का? झाडंही लावते नाही ना, ज्याला माहिती झालं तोच खाऊन बसवतं तिकडंच पुढारी, गरीब लोकाला कायच माहिती आलं। महाराष्ट्र मैं आनंद पगारे, इंडिया अनहड के लिए।